कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांसाठी मतदान सुरू. दुपारी 12:30 वाजेपर्यंत 26% मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळमध्ये मुक्तीनाथ मंदिराला भेट देऊन केली प्रार्थना. या मंदिराला भेट देणारे ठरले पहिले जागतिक नेते. पशुपतीनाथ मंदिरातही केली प्रार्थना. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि पेरूचे पंतप्रधान सीझर अरेवालो यांच्या उपस्थितीत लिमा इथं अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातल्या सहकार्य करारांवर स्वाक्षरी. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद, एक नागरिक जखमी. परदेशी बँकांमधल्या ठेवी उघड न केल्याप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी चिदंबरम, त्यांची पत्नी नलिनी, मुलगा कार्ती आणि सून श्रीनिधी यांच्याविरोधात आयकर विभागानं दाखल केली 4 आरोपपत्रं. जागतिक व्यापारात भारताचं योगदान वाढवण्यासाठी निर्यात उद्योग आणि शासनानं समन्वयानं काम करण्यावर केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांचा भर. भारताची अर्थव्यवस्था चालू आर्थिक वर्षात 7% तर आगामी आर्थिक वर्षात 7.5% या वेगानं वाढेल असा अंदाज क्रेडिट रेटिंग एजन्सी फिचकडून व्यक्त. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त राज्याला मिळाले राष्ट्रीय तंत्रज्ञानाचे 2 पुरस्कार. पालघर जिल्ह्यातल्या वसईच्या ANTS सिरॅमिक ही कंपनी आणि पुण्याच्या वैज्ञानिक आणि शिक्षिका संगीता कुलकर्णी यांचा पुरस्कारार्थींमध्ये समावेश. शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी यापुढे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा नियोजन प्राधिकरण म्हणून काम पाहणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे राजगुरुनगर खेड विशेष आर्थिक क्षेत्र अर्थात सेझ रद्द केल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाला राज्य सरकार 82 कोटी रुपयांचा निधी देणार. भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबत छुपा करार, त्यामुळेच भाजपानं कमकुवत उमेदवार दिला, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप. एटीएम यंत्र हॅक करून पैसे काढून लोकांना लुबाडणाऱ्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 5 मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगाव परिसरातून केली अटक, 6 जण ताब्यात. राज्यात आज झालेल्या 2 वेगवेगळ्या भीषण अपघातात किमान 17 जण ठार तर 20 अधिक जखमी. नाशिक रोड इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंगचा आज झाला दीक्षांत समारंभ. कॅप्टन अभिषेक सिंग बेस्ट कॅडेट तर मेजर राजसिंग बेस्ट ऑफिसर म्हणून सन्मानित. लेबेनॉन इथं सुरू असलेल्या आशियाई कॅडेट ज्युडो स्पर्धेत पहिल्याच दिवशी भारताला 3 पदकं. महाराष्ट्राच्या रोहिणी मोहितेनं 40 किलो वजनी गटात पटकावलं सुवर्णपदक.